दिव्यांग व्यक्तींना त्यांना लागणारे कृत्रिम हात पाय व इतर साहित्य रत्नानिधी यांचे चेअरमन राजीव मेहता यांच्या वतीने मोफत देण्यात येणार असून याचा फायदा दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश शिवटे यांनी केले आहे. 9 ऑक्टोबर रोजी सोमवारी करमाळ्यात स्वातंत्र्य सैनिक मनोहर पंत मल्टीस्टेट हॉस्पिटलच्या आवारात दिव्यांग व्यक्तींचे हात व पाय जाणणार नाहीत अशांची मापे घेऊन त्यांना अत्याधुनिक दर्जाची कृत्रिम अवयव दिवाळीला मोफत देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी मानूर पीठाचे गुरुगिरी शिवाचार्य महाराज, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत, आनंद दिघे हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर संचित पाल, ठाणेचे नगरसेवक योगेश जानकर, उद्योजक राहुल जवादे, उद्योजक डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय आरोग्यसेवक बाजीराव सिंघम चव्हाण, सरपंच युवराज काकडे, कात्रज राष्ट्रवादी नेते गणेश वनशिव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ज्या दिव्यांगांना हात पाय नाही किंवा इतर अवयव अपंग आहेत अशा व्यक्तींना या कॅम्पमधून मोफत कृत्रिम अवयव देण्यात येणार आहेत. त्यामुळे यासाठी आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना या शिबिरासाठी घेऊन यावे असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिल पाटील यांनी केले आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.